सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि कोकणात राहणाऱ्या माणसांच्या कानावरून एकदा तरी सडा किंवा पठार हा शब्द गेलेलाच असतो. या दोन्ही प्रांतात निसर्गत तयार झालेल्या विस्तीर्ण अशा खडकाळ मैदानाला बोलीभाषेत पठार किंवा कातळ असं म्हटलं जातं, तर कोकणात यांना सडा असं म्हणतात. सडा म्हणजे जांभा दगडांच्या लाल रंगाच्या रूपांतरित दगडापासून तयार झालेला विस्तीर्ण मैदानी प्रदेश. कोकणातल्या बहुतांश गावांमध्ये गावकूस ओलांडून आपण बाहेर पडल्यावर अशी विस्तीर्ण मैदानं आपल्याला पाहायला मिळतात. उन्हाच्या तप्त झळांनी तापून पहुडलेल्या सड्यावर जेव्हा पावसाच्या पहिल्या सरी कोसळतात तेव्हा हजारो प्रकारच्या वनस्पती प्रकट होतात. कोकणातल्या कातळसड्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथे आढळणारं परिवर्तन, म्हणजे अर्थात ट्रान्सफॉर्मेशन. जर आपण वेगवेगळ्या सीझनमध्ये पाहायला गेलो तर येथे प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जीवसृष्टी नांदताना आपल्याला इथे आढळून येते. या सड्यांवरचं जीवनसुद्धा या सर्व प्रकारच्या परिवर्तनाला अनुकूलित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या सड्यांवरती पावसाचं पाणी हे फक्त 4 महिने असतं. या काळामध्ये अनेक प्रकारच्या वर्षायू वनस्पती, म्हणजे ज्यांना एफिमेरल प्लांट्स म्हणतात, या मोठ्या प्रमाणावरती उगवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या या सड्यांच्या सौंदर्यामध्ये भर टाकताना आपल्याला आढळून येतात. सड्यांवरील पाण्याचं दुर्भिक्ष आणि मातीच्या कमतरतेमुळे इथल्या वनस्पतींमध्ये विविध प्रकारे अनुकूलन झालेलं दिसून येतं. आता हेच बघा, उन्हामुळे काळे पडलेले राजापूर तालुक्यातील कातळसडे हे जून जुलै महिना उजाडल्यावर असे पांढरे शुभ्र दिसू लागतात. वाऱ्याबरोबर डोलणारी ही वनस्पती आहे कोकणी डिपकारडी. जगाच्या पाठीवर केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येच पावसाळ्याच्या 4 महिन्यांपुरती उगवणाऱ्या या वनस्पतीचं फूल फार आकर्षक असतं. यांची पांढरी फुलं ही ढोक बगळ्यासारखी दिसत असल्यानं त्यांना स्थानिक भाषेत ढोक्याची फुलं असं म्हणतात. जून जुलै महिन्यामधील या वनस्पतींचा मोठा बहर संपल्यानंतर त्यावर कॅप्सूलसारखे फळ तयार होते. काही दिवस उन्हामुळे हे फळ सुकल्यानंतर ते तडकून त्यामधील बिया त्यापासून 1 ते 2 फुटांपर्यंत विखुरल्या जातात आणि पुढच्या पावसाळ्यात त्या रुजून पुन्हा उगवतात. यामुळेच सड्यांवर कोकण डिपकारडीचे जथ्थेच्या जथ्थे पाहायला मिळतात. सड्यांचं सर्वात महत्त्वाचं पर्यावरणीय कार्य म्हणजे पाण्याची उपलब्धता. कातळ खडकापासून तयार झालेल्या सड्यांवर पाणी जिरण्याचं प्रमाण फारच कमी असतं, त्यामुळे हे विस्तीर्ण सडे एक प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याचं काम करतात. त्यावरील भेगा आणि तड्यांमधून हे पाणी भूगर्भात जातं, त्यामुळे भूजलाची पातळी वाढायला मदत होते. याचा नेमका गावकऱ्यांना कसा फायदा होतो याविषयी ग्रामस्थच आपल्याला सांगतात. सड्याचं पाणी आहे ना, इकडे सडा आहे ना, सड्यावर सपाट भरपूर असल्यामुळे आणि मध्यम हा सड्याचा मध्यम भाग आहे जो आहे हा थोडा उंच असतो, दोन साईडला थोडा स्लोप होत जातो, त्यामुळे दोन सड्याच्या दोन साईडला दोन गाव आहेत. मग ह्या गावाला सुद्धा पाण्यात इकडून जे पाणी जातं ते खाली सगळे डोंगराला जिरतं, डोंगरातनं पाणी आम्हाला पुढे मे महिन्यापर्यंत सगळं पाणी ते मिळतं. तसंच ह्या साईडचा डोंगर आहे, दोन्ही साईडच्या गावांना हा पाण्याचा पुरवठा सड्याच्या पाण्याचा भरपूर होतो. वनस्पतींना अत्यावश्यक असणारी पोषणमूल्य आणि वाढण्यासाठी लागणारी मातीही सड्यांवर पावसाच्या पाण्यामुळेच वाहून येते. त्यामुळेच शीतनिद्रेत गेलेल्या कंदवर्गीय वनस्पती या सड्यांवर उगवू लागतात. वर्षाचे 8 महिने कोरडे राहून पावसाळ्यात सड्यांवर तयार होणाऱ्या छोट्या तळ्यांमध्ये अनेक दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ वनस्पती सापडतात. सड्यांवरचे जे पाण्याचे डबके असतात त्यामध्ये विविध प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती सापडतात, त्यापैकी ही एक विस्नेरिया ट्रायंड्रा जी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ या भागामध्ये प्रदेशनिष्ठ आहे आणि सड्यांवरील छोट्याशा डबक्यांमध्ये सापडतात. जगात विस्नेरियाच्या केवळ 3 प्रजाती सापडतात तर भारतात याची केवळ 1 प्रजात आढळते. गमतीची गोष्ट म्हणजे बदकांकडून या वनस्पतींचा बीज प्रसार होतो. बदक या वनस्पतींची छोटी फळं खातात आणि त्यांच्या विष्ठेवाटे बियांचे प्रसारण होते.
कोकणातील कातळ सड्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे मोठे पान तिळवण, ज्याला लॅटिनमध्ये कॉरिनँड्रा इलेगन्स असेही म्हणतात. आणि ह्या वनस्पतीचे अजून एक वैशिष्ट्य असे की ही महाराष्ट्रातच नाही, फक्त आणि फक्त रत्नागिरी जिल्ह्यातच प्रदेशनिष्ठ अशी वनस्पती आहे, जी ही सड्यांवरील जे हे जे ही जी छोटी छोटी तळी असतात ह्यांच्यामध्ये ही वनस्पती वाढते. गवळणींच्या घोळक्यामध्ये कृष्ण मधोमध उभा राहून बासरी वाजवतोय आणि त्याच्या भोवती गवळणी नाचतायत असं या वनस्पतींच्या फुलांचं वर्णन या प्रजातीचे संशोधक श्रीरंग यादव करतात. फुलाच्या मधोमध असणारा स्टिग्मा म्हणजे कृष्ण आणि त्याभोवती असणारे पुंकेसर म्हणजेच गवळणी असा त्याचा अर्थ होतो. भारतात सापडणाऱ्या तिळवणाच्या 17 प्रजातींपैकी रत्नागिरीत सापडणाऱ्या पान तिळवणाचं हे फूल सर्वात आकर्षक आहे. जुलै महिन्यामध्ये राजापूर तालुक्यातील नाटे ते सागवे या किनारपट्टीलगतच्या कातळावर तिळवणाचा फुलोरा येतो. सडे आणि माणसाचं जीवन हे फार पुरातन काळापासून एकमेकांवरती अवलंबून असल्याचं आपल्याला आढळून येतं. या कातळ सड्यांवरती वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आलेली कातळ शिल्प असोत किंवा आदिमानवांच्या गुहा असोत आणि या गुहांच्या आसपास सापडलेली हत्यारं असोत, याच्यातून फार प्राचीन काळापासून माणूस आणि सडे यांची एक जीवनशैली विकसित झालेली आपल्याला आढळून येते. सड्यांवर असणारं देऊळ आणि तिथल्या प्रथा परंपरा या सडा आणि मानवी सहसंबंधाची साक्ष देतात. शेती आणि पशुपालन करण्यासाठी सड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. शेळ्या, मेंढ्या आणि गुरांसाठी चारा मिळवण्यासाठी सडा हा एकमेव स्रोत आहे. नियंत्रित पद्धतीनं चराई करून बहुसंख्य लोकांना यातून रोजगार मिळतो. सड्यांवरील वनस्पतीचं अनुकूलन म्हणजे वनस्पतींचं कीटकभक्षण. गवती दवबिंदू ही अशीच एक पुराण राक्षसासारखी कीटकभक्षी वनस्पती. नावाप्रमाणेच या वनस्पतीचं पान दवबिंदूसारखं रूप धारण करून असतं. हे बिंदू या वनस्पतीने तयार केलेले एक आम्ल आहे. या दवबिंदूंकडे कीटक आकर्षिले जातात. एकदा का कीटक त्या बिंदूवर बसला की खेळ सुरू होतो. कीटक त्यावर चिकटतो. तो जेवढा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो तेवढाच त्या दवबिंदूंमध्ये अडकत जातो. अशावेळी ही वनस्पती स्वतःचे पाश त्याच्या भोवती गुंडाळायला सुरुवात करते. कीटकाचे पचन करण्यासाठी ॲसिड सोडते आणि त्याचे भक्षण करते. सड्यांवर सापडणारी अजून एक सूक्ष्म जीवभक्षी वनस्पती म्हणजे सीतेची आसवे. वरकर्णी ही वनस्पती सुंदर वाटत असली तरी ती सूक्ष्म जीवभक्षी आहे. रावण जेव्हा सीतेचे अपहरण करून लंकेला आकाशमार्गाने जात होता तेव्हा रस्त्यामध्ये जिथे जिथे सीतेची आसवे पडली तिथे ही वनस्पती उगवली अशी एक आख्यायिका आहे. म्हणूनच या वनस्पतीला सीतेची आसवे असे म्हणतात. संत वाऱ्याबरोबर डोलणारी जांभळ्या निळ्या रंगाची फुलं जणू सड्यांना निळा शालू पांघरल्या की काय अशी जाणीव करून देतात. या वनस्पतीच्या पानांच्या बाजूला सूक्ष्म जठर असतात. या जठरांमध्ये पाण्यामधील सूक्ष्मजीव खेचून घेतले जातात आणि तिची भूक भागते. भारतामध्ये आजही दुर्लक्षित असलेल्या अनेक पर्यावरणीय परिसंस्थांमध्ये सड्यांचा देखील समावेश होतो. या परिसंस्थेमध्ये आजही अनेक गुपिते ही दडून बसले. महा MTBने सड्यांवर तयार केलेल्या या स्पेशल रिपोर्टचा हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि दुसऱ्या भागामध्ये आम्ही सड्यांचं पर्यावरणीय महत्त्व, त्याला असलेले धोके आणि त्यावरील अनेक वनस्पतींची माहिती तुम्हाला देणार आहोत. पर्यावरण आणि वन्यजीव विषयक बातम्यांसाठी महा MTBचं फेसबुक पेज हे लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.